आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इंधन दरवाढ विरोधी भारत बंदला पुलाची शिरोली येथे उत्स्फूर्त प्रतिसाद. भाजप सेनेची सत्ता आल्यापासून केंद्रासह राज्यात दिवसेंदिवस महागाईचा भडका वाढतच चालला आहे. म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं भारत बंदची हाक दिल्याने शिरोलीसह परिसरात काँग्रेसचे नेते व लोकनियुक्त सरपंच शशिकांत खौरे यांच्या नेतृत्वाखाली गावबंद करून निषेध व्यक्त करण्यात आलाय. यावेळी बोलताना सरपंच शशिकांत खौरे म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर सतत वाढत चालले आहेत. आजही पेट्रोलच्या दरात 23 पैशांची वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत आहे, पण काँग्रेसचे सरकार सत्तेत होतं त्यावेळी पेट्रोल प्रति लिटर 40 रुपये होतं तर डिझेल 35 रुपये होतं. पण आत्ताची पेट्रोल डिझेलची दरवाढ बघता ही वाढ सर्वसामान्य जनता आर्थिक पिळवणुकीत होरपळून निघत आहे. यात अनेक प्रकारच्या वस्तूंवर GST सारखा कर लादल्याने महागाई वाढत चालली आहे. ही महागाई व पेट्रोल डिझेलची दिवसेंदिवस होणारी दरवाढ थांबवण्यासाठी परत काँग्रेस पक्षाला सत्तेवर आलं पाहिजे. यासाठी जनतेने भाजपच्या खोट्या आश्वासनाला बळी पडू नये असे सरपंच शशिकांत खौरे यांनी सांगितले. यावेळी गावातून मोटरसायकल रॅली काढून गाव बंद केलं. यावेळी ज्योतिराम पोर्लेकर, बाजीराव सातपुते, अविनाश कोळी, उदय पाटील, उत्तम पाटील, सरदार मुल्ला, जयराम राठोड, अतुल सोडगे, तानाजी गायकवाड, उत्तम पाटील, मुन्ना संदे, मंसूर नदाप, अमित शिंदे, अमोल सावेकर आदींसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी पुलाची शिरोलीहून कुबेर हंकारे. शिवसेना भाजप जे केंद्रामध्ये जे भाजपचं सरकार आहे आणि राज्यामध्ये शिवसेना आणि भाजप सरकार आहे, या सरकारनं सर्वसामान्य जनतेला जीणं मुश्किल केलेलं आहे. आणि आज जे भारत बंद महाराष्ट्र बंदचे हाक काँग्रेस पक्षानं दिलेले आहे, पेट्रोल आणि डिझेलचे दर हे खरोखरच गगनाला भिडलेले आहेत आणि सर्वसामान्य जनतेचं जनता ह्यामध्ये होरपळून निघालेले आहे. आपण विचार केला तर काँग्रेसच्या राजवटीमध्ये ज्यावेळी काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी 40 रुपये पेट्रोल आणि 35 रुपये डिझेल असा भाव